औरंगाबाद नगर हायवेवरील अपघातांना निमंत्रण देणाऱ्या स्पॉटवर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर लावण्याचं काम सुरू झालंय. औरंगाबाद नगर हायवेवर अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेता औरंगाबाद शहर आणि ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच आरटीओ वरिष्ठ अधिकारी याचबरोबर जागतिक बँक प्रकल्प अहमदनगरचे अधिकारी केटी संगम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड कंपनीचे अधिकारी आदींनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद नगर हायवेवरील अपघाताचा सापळा बनत असलेल्या इसारवाडी फाटा तसेच औरंगाबाद नगर हायवेवरील अन्य अपघात पॉइंटला भेटी देऊन पाहणी केली होती. त्याच अनुषंगानं अपघात पॉइंटला भेटी दिलेल्या ठिकाणी अपघातांचं वाढतं प्रमाण थांबावं याकरिता औरंगाबाद नगर हायवेवरील गोलवाडी फाटा ते गोदावरी नदी तसेच इसारवाडी ते मांडवा फाटा या सर्व ठिकाणी थर्मोप्लास्टिकचे पट्टे तसेच दिशादर्शक बोर्ड आणि रिफ्लेक्टर लावण्याचं काम पूर्ण केलंय. संबंधित प्रशासनाने औरंगाबाद नगर महामार्गावरील अपघाताचा वाढता धोका लक्षात घेता संबंधित प्रशासनाने तात्काळ राबवलेल्या या कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांनी संबंधित प्रशासनाचे आभार मानले. औरंगाबाद पुणे महामार्गावरती वर्षभरापासून अपघाताची प्रचंड अशी मालिका सुरू होती. प्रत्येक 2-3 दिवसाला 4-5 जण अपघातामध्ये ठार व्हायचे. बरेच जणांना गंभीर दुखापती सारख्या आजारांनी वेगवेगळ्या ग्रासलेल्या आहेत. त्याच उद्देशाने आम्ही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद ग्रामीण तसेच आरटीओचे पदाधिकारी, टीटी संगम कंपनीचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून एक संयुक्त स्पॉट पाहणी केली होती. 20 नंबर खोली असेल, जळगाव असेल, इसरवाडी फाटा असेल, शेंदूरवादा असेल, त्याच्यानंतर कायगाव असेल, सातत्याने ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट व्हायचे त्या ठिकाणी पाहणी करून आम्ही ते ब्लॅक स्पॉट केले, ॲक्सिडेंट झोन म्हणून आम्ही त्याला डिक्लेअर केलं. आणि त्याच आज कंपनीने, के टी संगम कंपनीने त्याच मार्गावरती आज रिफ्लेक्टेड दिशादर्शक बोर्ड, पांढरे पट्टे हे सर्व कामकाजाला आजपासून सुरुवात झालेली आहे. मी सर्वप्रथम सर्वच शासकीय अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की त्यांनी आम्ही वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केले असतील PWDला वगैरे पोलीस प्रशासनाला, तर त्याची सगळ्यांनी दखल घेतली. त्याबद्दल मी सर्वच गावकऱ्याच्या, ग्रामस्थांच्या आणि प्रवाशांच्या वतीने मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, औरंगाबाद.